नमस्कार, मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पोळ्याच्या पाटोळ्यांची भाजी। ही भाजी झणझणीत आणि चमचमीत अशी स्वादिष्ट अशी भाजी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण घेतलेले आहेत पाटोळ्या भाजीसाठी जिरे, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। आपण हे सर्व आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, तेलामध्ये 1 चमचा जिरे व हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। एक चमचा हळद, नंतर 3 वाट्या पाणी आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे। पाण्याला उकळी येण्यासाठी आपण त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचे आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी 2 वाटी बेसन वापरलेले आहे। हे बेसन आपण चमच्याच्या किंवा रईच्या साह्याने एकजीव करायचे आहे, म्हणजे त्यामध्ये एक सुद्धा गाठ तयार व्हायला नको। नंतर वरतून त्यावर आपल्याला थोडी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला ताटामध्ये तो बेसन गोळा काढून घ्यायचा आहे व सर्व दूर चमच्याच्या साह्याने पसरून घ्यायचा आहे। नंतर मी सुरीच्या साह्याने त्याचे काप पाडून घेतलेले आहेत। थोडेसे सुके खोबरे खीस त्यावरती मी पसरवला आहे व थोडासा कोथिंबीर आपल्याला त्यावर सजावटीसाठी टाकायचा आहे। छान अशी पाटोळी आपली आता तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता तिला किती छान कलर आणि आकार सुद्धा आलेला आहे। आता मी ह्या सर्व पाटोळ्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। आपल्याला आता मसाला करायला घ्यायचा आहे। आता आपल्याला त्यासाठी लाल 4 मिरच्या घ्यायच्या आहेत, त्या व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या भाजून झाल्यानंतर आपल्याला सुखी खोबरे घ्यायचे आहेत, ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। खोबरे भाजून झाल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत।
नंतर मिरची, खोबरे, जिरे, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला। हे बारीक केल्यानंतर त्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण आणि अद्रक हे मी पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 4 चमचे तेल घालणार आहे। तेलामध्ये 1 तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा मी टाकलेला आहे। नंतर तेलामध्ये मसाल्याची पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत चांगला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे। कढईवरती झाकण ठेवून 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। आता आपली पाटवडा रस्सा भाजी ही तयार आहे, आपण ती सर्व करून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।